अब अमरावती से बड़ी खबर सामने आ रही है। अमरावती में छत्रपति शिवाजी महाराज पुतला प्रकरण गरमाने लगा है। बुधवार को युवा स्वाभिमान महिला कार्यकर्ताओं ने मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर पर काली स्याही फेंक निषेध किया। अमरावती में छत्रपति शिवाजी महाराज पुतला मामला अब गरमाने लगा है। स्वाभिमान पक्ष की ओर से अमरावती में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला स्थापित किया गया था, मगर उसके बाद रातोंरात इस पुतले को अमरावती नगर पालिका की ओर से इसे हटाया गया। इससे क्रोधित होकर स्वाभिमान पक्ष के कार्यकर्ताओं ने आंदोलन भी किए। अब पक्ष की महिला कार्यकर्ताओं ने मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर पर काली स्याही फेंक निषेध किया। युवा स्वाभिमान महिला कार्यकर्ताओं के इस कृत्य के बाद अमरावती नगरपालिका के सभी कर्मचारियों ने काम बंद आंदोलन किया। कर्मचारियों का कहना है कि आयुक्त ये कोई राजकीय नहीं, वे महिलाएं अपने समस्या का निवेदन आयुक्त को दे सकती थी। आता मी महानगरपालिकेमध्ये बसली असताना आताच माझ्या कानावर राजापेठ उड्डाण पुलाच्या खाली जी घटना घडली, आमचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री आष्टीकर साहेब यांना युवा स्वाभिमानच्या काही महिलांनी राजापेठ उड्डाणपुलाच्या खाली काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्वरित या ठिकाणी या असं म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि आल्यानंतर साहेब लगेचच त्वरित महिला अडचणीत आहे असं समजून त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर तेथील काही महिलांनी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, अतिशय निंदनीय अशी घटना आहे। आयुक्त एका ऑफिसरच्या अंगावर अशा पद्धतीनं महिलांनी शाई टाकणं हे अतिशय चुकीचं आहे। जर काही करायचं असेल, आयुक्त काही राजकीय नाही, एखादा आंदोलन एखादा निवेदन महिला देऊ शकल्या असता, परंतु अशा पद्धतीनं करणं हे अत्यंत चुकीचं आहे। यामुळे अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अजूनही बिघडायला वाव मिळालेला आहे। नुकतंच वातावरण शांत झालं होतं आणि या घटनेनं परत वातावरण चिघळेल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे। अमरावती से अभिषेक पानसे की रिपोर्ट।